सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झालाय। खरतर याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा की काही विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प म्हणायचा अशा प्रकारचा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालाय। पण एकूणच या अर्थसंकल्पापासून ज्या काही अपेक्षा होत्या त्याबद्दल पूर्ण निराशा या अर्थसंकल्पात झाली आहे। शेतकऱ्यांकरता जे काही कर्जमाफी योजनेतले प्रामाणिकपणे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनाचा पैसा दिला जाईल हे सांगितलं होतं, त्या संदर्भात एकही पैशाची तरतूद करण्यात आली नाही। ज्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे अशा लोकांकरता ओटीएस आणू म्हणून सांगितलं, त्यांना देखील कुठली मदत मिळालेली नाही। आणि एवढंच नाही तर मूळ कर्जमाफीच्या योजनेमध्ये जवळजवळ 45% शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले, त्याही शेतकऱ्यांना 1 नव्या पैशाची मदत किंवा कर्जमाफी या अर्थसंकल्पात मिळालेली नाही। त्यामुळे एकूणच ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी म्हणून या ठिकाणी ठरलेली आहे। यासोबत शेतकऱ्यांना कुठलीही मदत सोयाबीन करता नाही, कुठलीही मदत कापसावर बोंडळी आली त्याकरता नाही, होडकिडी करता मदत नाही, धाना करता मदत नाही, कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्यात आलेली नाही। यासोबत वीज बिलाच्या संदर्भात देखील अत्यंत फसवी घोषणा या सरकारने केली आणि त्यातही कुठलाही रिलीफ, खरं म्हणजे शेतकऱ्यावर आलेलं जे वीज बिल आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट जोडलेला आहे त्यामुळे त्यात 50% सवलत दिली तरी ते बिल 50,000-75,000 बिल जातं, त्यामुळे जोपर्यंत बिल सुधारून त्याला योग्य माफी मिळत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होऊ शकत नाही। 3 लाखापर्यंत 0% व्याज ही इतकी फसवी योजना आहे। याचं कारण यापूर्वी ही योजना अस्तित्वात होतीच पण महाराष्ट्रामध्ये छोटं आणि सीमांत हा जवळजवळ 80% शेतकरी आहे आणि विशेषतः कोरडवाहूच्या भागामध्ये तर त्याची जी कर्ज घेण्याची मर्यादा आहे तीच 50,000 रुपये 1 लाख रुपयाच्या वर नाही। त्यामुळे 80% शेतकरी असा आहे की ज्याला कधी 1 लाख रुपयाच्या वर कर्ज मिळत नाही आणि म्हणून केवळ नावापुरती घोषणा आहे, याचा कुठलाही लाभ हा शेतकऱ्याला होईल असं वाटत नाही। या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट घोषित केले आहेत, एक तर सगळे चालू असलेले प्रोजेक्ट म्हणजे जुने प्रोजेक्ट आहेत किंवा केंद्र सरकारच्या मदतीतनं जे प्रोजेक्ट होणार आहे, उदाहरणादाखल नांदेड जालना रस्ता 6,000 कोटी केंद्र सरकारने हा रस्ता घेतलेला आहे। यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना पिण्याच्या पाण्याच्या केल्या ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्या काही सिंचनाच्या योजनांकरता निधी घोषित केला त्याही करता प्रधानमंत्री सिंचन आणि बळीराजा योजनेचे पैसे केंद्र सरकार देत आहे, त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारला नावं ठेवायचे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या मग त्या रेल्वेच्या योजना असो की इतर कुठल्याही योजना असो, मेट्रोच्या योजना असो, या सगळ्या योजना केंद्र सरकारच्या मदतीने होणाऱ्या योजना आहे। आम्हाला आनंद आहे या योजना घोषित केल्या पण त्याच्यासोबत हे जोडायला पाहिजे होतं की याच्याकरता भरीव निधी हे केंद्र सरकार आम्हाला देत आहे ते मात्र सांगायला हे सरकार पूर्णपणे या ठिकाणी विसरलं आहे। दुसरं मला प्रश्न पडला की हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महानगरपालिकेचं बजेट होतं, कारण मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमधल्या योजना ज्याला महाराष्ट्र सरकार 1 नवा पैसा देखील देत नाही आहे, ज्या प्युअरली महानगरपालिकेच्या योजना आहेत त्याही योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आल्या आणि त्यातल्याही अनेक योजना ज्या आहेत त्या सुरू योजना आहेत। मुंबई संदर्भात इतर ज्या योजना घोषित करण्यात आल्या आहेत
मग ट्रान्स हार्बर लिंक असो किंवा वांद्रे वर्सोवाची योजना असो किंवा त्या ठिकाणी जो काही एक उड़ान पूल सांगितलेला आहे तो उड़ान पूल असो शिवडी ते वरळी हे सगळे आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेले अशा प्रकारचे सगळे त्या ठिकाणी प्रकल्प आहेत। त्यामुळे नव्याने इन्फ्रास्ट्रक्चरचे कुठलेही प्रकल्प राज्य सरकारने घेतलेले नाहीत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या तीर्थक्षेत्र विकासाचे कार्यक्रम घोषित केले एकालाही पैसे घोषित केले नाही। कारण हे सगळे एखाद दुसरा अपवाद सोडला सगळे चालू कार्यक्रम आहेत, सगळे सुरू आहेत। हे मागच्या काळात ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवारजी राज्याचे अर्थमंत्री होते त्यावेळी सुरू केलेले कार्यक्रम आहे। मग अष्टविनायकाला रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम, त्याला जवळजवळ 800 कोटी रुपये सुधीर मुनगंटीवारजींनी त्यांच्या बजेटमधनं दिले, त्यातली कामं पूर्ण झाली आहेत। या सगळ्या ज्योतिर्लिंगांकरता सुधीर मुनगंटीवारजी त्यांनी बजेटमध्ये यापूर्वीच पैसा दिलाय, त्यामुळे हे सगळे जे चालू काम आहेत त्या कामांनाच त्या ठिकाणी खरं म्हणजे दर्शवण्यात आलेलं आहे। आमची अपेक्षा अशी होती की कोविडच्या या सगळ्या प्रादुर्भावामुळे जो काही समाजातला छोटा घटक आहे, 12 बलुतेदार आहेत, रस्त्यावर काम करणारे कामगार आहेत, दिहाडी काम करणारे, रोजंदारीने काम करणारे कामगार आहेत, यांना काहीतरी राज्य सरकारच्या वतीनं दिलासा देण्यात येईल, तोही दिलासा राज्य सरकारच्या वतीनं कुठलाही देण्यात आलेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं, रोज पेट्रोल डिझेलचे बोर्ड घेऊन येणारे सत्ता पक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिचून राज्य सरकारने 27 रुपयापैकी 1 नवा पैसा देखील पेट्रोल डिझेलवर कमी केलेला नाही। त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकारच नाही, कारण गुजरातपेक्षा 10 रुपयांनी मुंबईतलं पेट्रोल महाग आहे, महाराष्ट्रातलं पेट्रोल महाग आहे, आणि ते केवळ राज्य सरकारच्या टॅक्सेसमुळे महाग आहे। महिलांच्या संदर्भातही या ठिकाणी ज्या योजना जाहीर करण्यात आला त्या योजना अतिशय छोट्या योजना आहेत, ठीक आहे, तरी देखील काही योजनांचं आम्ही स्वागत करू, परंतु यातही कुठलीही प्रभावी योजना ही मात्र राज्य सरकारच्या वतीनं घोषित करण्यात आली नाही। विशेषतः रोजगाराच्या संदर्भात केंद्र सरकारची अप्रेंटिसची योजना आहे, त्याच योजनेला थोडी भर घालून त्यातनं आम्ही 2 लाख लोकांना अप्रेंटिस देणार, तो रोजगार नाही आहे। त्याच्यात आपण जर मागच्या काळात बघितलं दरवर्षी 1 लाख लोक तसेही केंद्राच्या योजनेत अप्रेंटिस म्हणून 3 महिने 6 महिने किंवा वर्षभराकरता काम करतायत, यातनं रोजगार नाही आहे, यातनं केवळ प्रशिक्षण आहे। त्यामुळे त्याला रोजगार सांगून जणू काही आम्ही रोजगार उपलब्ध करून देतोय अशा प्रकारे जे या बजेटमध्ये सांगण्यात आलंय हे पूर्णपणे धादांत असत्य आहे। एकूणच या बजेटमध्ये जी अपेक्षा होती, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने कोविडवर मात करण्याकरता प्रचंड त्या ठिकाणी पायाभूत गुंतवणूक केली, ती गुंतवणूक दिसत नाही। एकाच गोष्टीवर मी समाधान व्यक्त करतो, पण ते देखील तेव्हाच व्यक्त करीन ज्यावेळेस खरंच ती तरतूद केली जाईल। नागरी भागाकरता नवीन अभियान या सरकारनं जे काही आरोग्याचं सुरू केलं आहे आणि आरोग्य संचालनालय नागरी भागाकरता तयार करण्याचा जो मनोदय आहे तो निश्चित योग्य आहे, पण त्याला खरोखर पैसे मिळाले तरच त्याच्या संदर्भात आम्ही समाधान व्यक्त करू शकू। एकूणच कुठलाही नवीन प्रकारचं एकही योजना या ठिकाणी सरकार सुरू करू शकलेलं नाही। कोविडच्या काळामध्ये जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता पायाभूत गुंतवणूक वाढवली पाहिजे, केंद्राच्या गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त राज्य सरकारची कुठली गुंतवणूक नाही। आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन्ही विभागांना केवळ त्या ठिकाणी जे पैसे देण्यात आले आहेत ते रेग्युलर योजनांचे देण्यात आले आहेत। एकही नवीन योजना या दोन्ही विभागाच्या अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेली नाही। त्यामुळे कुठल्याही घटकाकरता काहीही न घेऊन आलेला केवळ लिपापोती करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे। शेतकऱ्यांची निराशा आहे, सामान्याची निराशा आहे, तरुणांची निराशा आहे, मागासवर्गीयांची निराशा आहे, अतिशय निराशाजनक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। आज महाराष्ट्र का जो बजेट महाराष्ट्र सरकार ने दिया है केंद्र सरकार की योजनाओं के सिवाय इसमें कुछ भी नया हमको दिखाई नहीं पड़ता। कोविड में जिन लोगों को तकलीफ हुई
ऐसे छोटे छोटे घटकों के लिए कोई योजना नहीं है। किसानों को जो कर्ज माफी देने की बात की गई थी वो कर्ज माफी किसानों को नहीं मिल पाई, उसमें भी कोई नई बात इस सरकार ने नहीं कही है। उसके साथ साथ युवाओं के लिए कोई नई बात नहीं है। पेट्रोल डीजल के भाव सबसे ज्यादा आज महाराष्ट्र में गुजरात से 10 रुपए पेट्रोल का भाव महाराष्ट्र में ज्यादा है, उसमें भी 1 रुपए की भी कमी इस सरकार ने नहीं की है। कुल मिलाकर अगर हम देखें तो इस सरकार ने इस बजट के माध्यम से हम सबकी निराशा की है। देखिए मुझे इसकी जानकारी नहीं है, पर आप लोग अगर बता रहे हैं तो हो सकता है कि वो एनआईए को गया हो। तो मेरा मानना ऐसा है कि हम तो राज्य सरकार से ये चाहते थे, क्योंकि इसमें टेरर एंगल है तो टेरर एंगल के कारण वो जाना चाहिए था। अगर वो लिया होगा तो ठीक ही है। मला माहित नाही, माहिती घेतली। हे अर्थसंकल्प हेच रडगाण आहे, कारण केंद्राकडनं 14,000 कोटी यायचे आहेत, म्हणजे केंद्राकडनं आलेले हजारो कोटी सांगायचे नाहीत, आणि केंद्राकडनं जवळजवळ वेगवेगळ्या योजनांवर आलेले 3 लाख कोटी सांगायचे नाहीत, आणि 14,000 कोटी जे 31 मार्चपर्यंत येतातच किंवा 31 जुलैपर्यंत येतात त्याचं मात्र रडगाणं गायचं, हे रडगाणं गाणारच बजेट आहे। असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात हे खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे, पण त्याचा विसरच या सरकारला पडलाय। त्याचप्रमाणे इंदू मिलवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनत आहे त्याचाही विसर कुठेतरी राज्य सरकारला पडलेला आहे। ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मोठं झालं पाहिजे, ते भव्य झालं पाहिजे, त्याला पहिले 100 कोटी होते आता त्याचे 400 कोटी झाले, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे। पण इतरही या राज्यातले जे मोठे लोक आहेत, कारण आता अण्णाभाऊ साठेंची 100वी जयंती नुकतीच या ठिकाणी आपण पार पाडली, आणि अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाकरता एक नवा पैसा त्या ठिकाणी नाही। लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्याच्या स्मारकाकरता एक नवा पैसा या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही। देखिए सिलेंडर के संदर्भ में जो भाव सिलेंडर के बढ़े हैं वो केवल नॉन सब्सिडाइज के बढ़े हैं, देश के सब्सिडाइज के भाव बढ़े हुए नहीं है। और विशेष रूप से केंद्र सरकार की उज्ज्वला योजना में जो सिलेंडर मिलते हैं उसके भाव बढ़े नहीं है। आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना देखील नोटीस काढली आहे, परंतु यामध्ये राज्य सरकारची भूमिका मला संदिग्ध दिसते आहे। याचं कारण उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारला अशा प्रकारचा कायदा करण्याचे अधिकार होते का? 102व्या घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचा कायदा राज्य सरकार करू शकतं का? हा मुद्दा उपस्थित झाला आणि त्या मुद्द्यावर आम्ही भूमिका मांडली होती की आमचा कायदा 102व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, त्यामुळे त्याला 102वी घटना दुरुस्ती लागत नाही। आणि आमचं म्हणणं हे उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं होतं आणि तसं आदेशात आलाय। आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या राज्य सरकारच्या वतीनं सांगायला हवा होता की 102च्या घटना दुरुस्तीचा मुद्दा वेगळा आहे, कारण तो आम्हाला लागूच नाही आहे, परंतु राज्य सरकारच्या वतीनं 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातली चर्चा ही त्या ठिकाणी निघणं म्हणजे कुठेतरी आपल्या आरक्षणाला धोक्यात टाकण्यासारखं आहे। राज्य सरकार नेमकं काय करू इच्छिते? आणि त्यानंतर अशोक चव्हाण साहेब यांचं म्हणणं ऐकल्यानंतर माझ्या बिलकुल लक्षात आलं की अशोक चव्हाण साहेबांना मराठा आरक्षणाच्या केसबद्दल काही देणं घेणं नाही आहे, या केसचं बरं हो का वाईट हो त्यांना केवळ केंद्र सरकारवर टीका करायची आहे, केंद्र सरकारला जबाबदार धरायचा आहे आणि तो अजेंडा ठरवून त्या ठिकाणी ते बोलत आहेत। खरं म्हणजे आज पूर्ण केसमध्ये केंद्र सरकारकडनं अटर्नी जनरल यांनी एवढंच सांगितलं की मला जी नोटीस निघाली आहे ती ईडब्ल्यू एस करता निघाली आहे, आणि 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात
त्याचं जे इम्प्लिकेशन आहे ते सर्व राज्यांवर मिळून आहे, त्यामुळे सगळ्या राज्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राची भूमिका देखील सगळ्या राज्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हीच होती. त्यामुळे जाणीवपूर्वक आपलं अपयश लपवण्याकरता या ठिकाणी एकतर राज्यांनी संदिग्ध भूमिका मांडायची, जे हायकोर्टाने आपल्या पदरी दिलाय ते त्या ठिकाणी न मांडता त्या ठिकाणी संदिग्ध भूमिका मांडायची आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचं. नेमकं अशोकराव चव्हाणांना काय करायचं आहे हा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यांचीच भूमिका आता संदिग्ध आहे.